फ्लॅटस किंवा बेल्चिंग म्हणजे उद्गार आणि वात ह्याचं जर धारण केलं तर काय होईल, तर अधोवातस्य रोधेन गुल्म उदावर्त रुक्लमहा वात मूत्र शुक्र संग दृष्टी अग्नी व हृद्गदा, म्हणजेच काय तर हृद्रोग उत्पन्न होईल, अग्निमांद्य होऊ शकतं, गुल्म उदावर्त क्लम म्हणजे थकवा येणं, शूल होणं, दृष्टीमांद्यत्व हे वातवेग धारण केल्याने उत्पन्न होतात रोग. ओके, त्याचबरोबर अजून आता ट्रीटमेंट म्हणून काय करायचं, आता सपोज तुमच्याकडून चुकून वातवेगाचं धारण झालं आणि वरचे रोग उत्पन्न झाले तर मग काय करू आपण, तर स्नेहस्वेद विधीस्तत्र वर्तयो भोजनानी च पानानी बस्ती बस्तयश्चैव शस्तम वातानुलोमनम. मग आता वातवेगाचं धारण केलं आहे तर आपल्याला वाताचं अनुलोमन करावं लागेल, त्याला बाहेर काढावं लागेल. मग काय करू आपण, तर स्नेहन देऊ. ओके, स्वेदन करू म्हणजे तेल लावून मालिश करू, नंतर त्या ठिकाणी शेकण्याचं काम केलं जातं. गुदद्वारामध्ये औषधीयुक्त वरती सपोझिटरी ज्याला आपण म्हणतो ती घालायची, ज्यामुळे वाताचं अनुलोमन होईल किंवा आहार अन्नपान जे येते वाताचं शमन करणारं असं असावं. बस ती पण आपण देऊ शकतो.